रामकृष्ण हरी आपल्या जुन्नर तालुक्यातील वारकरी संप्रदायातील जे काही ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी आहेत, गायक, वादक, कीर्तनकार, प्रवचनकार, या कोरोना कालावधीमध्ये या मंडळींचं अतिशय दोन वर्षामध्ये काही ठराविक मंडळींचं हाल झालेले आहेत। कारण नाम सप्ताह असला सप्ताह असला की त्या कालावधीमध्ये या काही काही जे गुणीजन आहेत परंतु आर्थिकदृष्ट्या ते मागासलेले आहेत, त्यांची आज परिस्थिती पाहिली तर अतिशय नाजूक झालेली आहे। आणि म्हणून आपल्या जुन्नर तालुक्याचे आमदार आदरणीय आतुरशेठ बेंडगे साहेब यांचा जन्मदिवस या 23 तारखेला आहे, तर 23 तारखेला जन्मदिवस जरी असला त्यांचा तरी पण एक थोडीशी एक खासदार साहेबांच्या दृष्टीने आपल्याला तारीख मिळणं गरजेचं होतं, त्यांच्या हस्ते आपला जो कार्यक्रम संपन्न करायचा आहे तर त्या आधारित आपण 17 तारीख ही फिक्स केलेली आहे। आणि त्या 17 तारखेला कुसूरच्या शिवनेरीच्या पायथ्याला दत्त मंदिर आहे, त्या ठिकाणी 17 तारखेला दुपारी 1 वाजता 11 वाजता सकाळी 11 वाजता हा कार्यक्रम आपण संपन्न करणार आहे। तर तुम्ही म्हणाल कोणता कार्यक्रम संपन्न करणार आहे, तर आतुरशेठ बेंडगे साहेब यांना आपल्या काही वारकऱ्यांनी मागणी केली त्या की या 2 वर्ष झालं सप्ताह बंद आहेत, वारी बंद आहे, भजन पूजन सगळं बंद आहे, आणि म्हणून आतुरशेठला एक त्यांच्या अंतःकरणात ती काही भावना जागृत झाली की आपण जे आपल्या वारकरी संप्रदायातले तालुक्यातले जे काही वंचित वारकरी आहेत यांना आपण महाराज नक्की सहकार्य करू। आणि म्हणून त्या दृष्टीने आपण हा मग ते काही गहू देतील, तांदूळ देतील, तेल देतील किंवा गॅससुद्धा ते म्हणतात की चातुर्मास आपला आता चातुर्मास वारीनंतर आपला चातुर्मास सुरू होते वारकरी संप्रदायाचा, आणि 4 महिने पुरेल एवढं अन्न तुम्हाला 2 टप्प्यामध्ये साहेब आपल्याला देणार आहेत, पहिले 2 महिन्याचं आणि त्यानंतर पुन्हा नवरात्रमध्ये 2 महिन्याचं। अशा पद्धतीनं त्यांची उपरती निर्माण झालेली आहे। खरं तर आपले मोठे साहेब बेंडगे साहेब मोठे साहेब यांची संस्कार आईसाहेबांचे संस्कार, आणि म्हणून ती सांप्रदायिकता ती सात्विक अंतकरणामध्ये बुद्धी जी निर्माण झाली आतुरशेठच्या ती खरोखर अतिशय स्तुत्य आहे। आणि त्या स्तुत्य बुद्धीचं आम्ही सगळे वारकरी कौतुक करतो, आम्हाला सगळ्यांना त्यांनी बोलावून घेतलं आणि अशा अशा पद्धतीनं तुम्ही हा कार्यक्रम करावा राबवावा असे आम्हाला सूचना केली आणि त्यांची सूचना ही आमच्या सगळ्या वारकऱ्यांनी मान्य केली आणि आम्ही सर्वजण आतुरशेठ बेंडगे साहेब यांच्या जन्मदिवसाच्या निमित्ताने हा कार्यक्रम अतिशय चांगल्या पद्धतीने आम्ही तो पार पाडू। आम्हाला काय मनसुख महाराज सदन आहेत, अर्जुन महाराज सदन आहेत, आम्हाला आवश्यकता नाही, पण खरोखर जे वंचित मंडळी आहेत, जे वंचित वारकरी आहेत, ज्यांना अन्नधान्याची गरज आहे, त्यांच्यासाठी अतिशय स्तुत्य उपक्रम आपल्या आमदार साहेबांनी हातामध्ये घेतलेला आहे, तो आपण सिद्धीस नेणार आहोत 17 तारखेला दुपारी 11 वाजता। या वेळेमध्ये ज्यांना ज्यांना ही बातमी पोचेल त्यांनी आपापल्या परिसरातल्या वारकऱ्यांची नावं आमच्याकडे कळवावी की खरोखर यांना आवश्यकता आहे, हे सदन आहेत, यांची गरज, यांना अन्नाची गरज आहे, असं जरी आम्हाला त्यांनी कळवलं तरी साहेबांपर्यंत ती यादी आम्ही पोचवायचं काम करू, एवढी आपल्या तालुक्यातील मंडळींनी गांभीर्यांनी दक्षता घ्यावी अशी तुम्हा सर्वांना आम्ही सगळे जुन्नर तालुक्यातले वारकरी इथं जमलेलो आहोत ही विनंती करत आहोत। रामकृष्ण आहे बरोबर। बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा, आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राइब तर कराच पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका।